देखो, हमेशा जागृत रहो। हमेशा जागृत रहने के लिए जागृति न्यूज को सब्सक्राइब करें और हाँ, बेल वाला आइकॉन क्लिक करना ना। जय भारत। मी रोशनी, जागृती न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया सामाजिक घडामोडी। 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे केलेल्या हल्ल्याचे मुख्य सूत्रधार मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना पोलिसांनी अद्यापही अटक केलेली नाही। उलट त्यांना पोलीस संरक्षण देऊन त्यांचं मनोबल वाढवण्याचं काम सरकार आणि पोलिसांनी केलेलं आहे। परंतु आंबेडकरी युवकांना वेठीस धरण्याचे प्रकार अद्यापही सुरूच आहेत। आज दिनांक 26 ऑक्टोबर 2018 रोजी पुणे पोलिसांनी पुण्यातील काही युवकांना ताब्यात घेतले आहे। न्यायालयात हजर करण्यापूर्वी जागृती न्यूजने ज्यांना ताब्यात घेतले त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, या बाबासाहेबांच्या अंगावर डाग नाही, आमच्या त्यांचा अंशक आहे। तर आमच्यावर सुद्धा कुठल्याही प्रकारचा डाग न घेता आज आपण शांततेच्या मार्गदर्शनाखाली अप्पर भागामध्ये आलो, आंदोलन केलं। काही पोलिसांच्या निराशानं विरोधात आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करून हे पोलिसांचं पर्सनल डाग न लावता आपण या भागामध्ये शांतीचं आंदोलन केलं। पोलीस लोकांनी आम्हाला खोटे गुन्हे दाखवून आज 143, 147, 427 हा कलम लावून खोटे आरोप आहे। आम्ही कुठेही तोडफोड केलेली नाही आणि कुठेही आपल्या जातीला गाळबोट लागेल अशा प्रकारचा कुठलाही गैरवापर आपण केलेला नाही। आम्हाला कुठल्याही टीव्ही चॅनलमध्ये दाखवा की फोडलेलं आहे, कारण हे बाबा दाखवा पोलिसांनी सिद्ध करावं आणि मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना तत्काळ अटक व्हावी आमची मागणी होती। त्या ठिकाणी हे आमच्यावरती लगेच आंदोलन करून लगेच हे करून गुन्हे दाखल करून आज चौकीत घेऊन, कालच आम्हाला नोटीस आलं, आज चौकी स्टेशनमध्ये कोर्टात हजर केलं। तर भिडे आणि संभाजी भिडे हे कृत्य बसून घरी घेऊन शानमध्ये त्यांना प्रोटेक्शन देतं, पोलीस प्रोटेक्शन आहे त्यांना। आम्हाला प्रोटेक्शन सोडून आम्हाला पोलिसांनी हाताच्या कडे टाकून आज जेलला जायची वेळ आलेली। 2 मिनिट सरकारच्या दबावात येऊन आज हे पोलिसांनी जे गुन्हे दाखल केले याचा आम्ही पूर्णपणे निषेध करतोय। आणि आज ज्या ज्या मुलांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत ती मुलं अत्यंत सुशिक्षित आहेत, सुशिक्षित असून आणि ती मुलं त्या 3 तारखेच्या दिवशी ते तिथं अवेलेबल पण नव्हते, असे नसताना सुद्धा त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत। आणि मुळातच पोलिसांनी हे जे काम केलेलं आहे अत्यंत चुकीचं आहे। त्यांच्या विरुद्ध आम्ही हायकोर्टात अपील दाखल करणार आहे। ज्या पीआयने हे गुन्हा दाखल केलेला आहे त्यांच्या विरुद्ध आम्ही हायकोर्टात अपील करणार आहे की त्यांनी कोणत्या बेसवरती आमच्यावरती गुन्हा दाखल केला। ज्या दंगली प्रकरणाचा मुख्य आरोपी हा मनोहर भिडे ह्याला अटक न करता फक्त आमच्या समाजाच्या लोकांना अटक का होते, सरकार आमच्यावरती एवढ्या द्वेषाने का वागतो याचं आम्हाला उत्तर पाहिजे। आणि या सरकारला यांच्या निवडणुकीत सुद्धा आमचा समाज पूर्णपणे त्यांना धडा शिकवणार आहे की या सरकारने भीमा कोरेगावच्या दंगलीतले जे मुख्य आरोपी होते मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे, मिलिंद एकबोटेला तर जामीन सुद्धा लवकर मिळाला पण आमच्या समाजाच्या आरोपींना अजून सुद्धा जेलमध्ये साठतंय, त्यांच्याकडे कुणीही लक्ष देत नाहीये। त्यांच्यावरती इतके गंभीर गुन्हे लावलेले आहेत की ज्या गंभीर गुन्ह्यामध्ये ते लोक पाहिजे ज्यांनी ज्यांच्यामुळे दंगल घडली त्यांच्यावरती ते गुन्हे पाहिजे होते पण ते गुन्हे त्यांच्यावरती न लागता आमच्यावरती लावतात। म्हणजे हिंदुत्वाच्या कुठेतरी सपोर्टमध्ये हे सरकार आहे आणि त्यांच्यामुळे हे गुन्हे दाखल झालेले आहेत। आणि आज त्यांच्यामुळे आज आमचे सुशिक्षित जे तरुण पुढची तरुण पिढी जी घडणारी होती त्यांना कुठेतरी त्यांनी परत महागा घेतलेले। तर ह्या सरकारचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो, आमच्या गणेमी गाव संघटनातर्फे त्यांचा जाहीर निषेध। बीजेपी सरकारचा निषेध, धिक्कार असो बीजेपी सरकारचा, बीजेपी सरकारचा, बीजेपी सरकारचा, बीजेपी सरकारचा, मनोहर भिडेचा, मिलिंद एकबोटेचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आणि या सरकारच्या दबावाखाली जे पोलीस प्रशासनाने आमच्यावर गुन्हा दाखल केलाय त्या पोलीस प्रशासनाचा सुद्धा आम्ही धिक्कार करतो। पुणे पोलिसांचा धिक्कार असो, पुणे पोलिसांचा धिक्कार असो।